चांदू रेल्वे शहरातील फुटपाथ व फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी 14 सप्टेंबर पासून प्रशासनाविरोधात स्थानिक नगर परिषदेसमोर नॅशनल हॉकर्स फेडरेशन तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते। अखेर आंदोलनाच्या 5व्या शुक्रवारी मुख्याधिकारी डॉ मेघना वासनकर यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली। फुटपाथ व फेरीवाले पट्टेधारक यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समिती गठित होणार असून समितीच्या निर्णयानंतर जागा निश्चित होणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांकडून मिळाल्याने बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले। मुख्याधिकाऱ्यांच्या लेखित पत्रात नमूद केल्याप्रमाणे जुना मोटर स्टँड ते सिनेमा चौक येथे व्यवसाय करिता व कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई न करण्याबाबत मागणी केलेली आहे। परंतु यापूर्वी आठवडी बाजार येथे ओट्यावर भाजी पाले व फळ विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे। सदर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या कार्यालयाची व पोलीस विभागाची कोणतीही हरकत नाही। तसेच शहरात हातगाडीवर प्रत्येक प्रभागात व्यवसाय करण्याची सुद्धा या कार्यालयाची कोणतीही हरकत नाही। परंतु असे असताना व्यवसाय करताना वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, शाळा हॉस्पिटल यांचे रहदारीस सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। तसेच नगर परिषद द्वारा आठवडी बाजार व कुर्हा रस्त्याच्या बाजूने वाहने उभी करण्याची जागा सोडून व्यवसाय करण्यास कार्यालयाचे हरकत नाही असे पत्रात म्हटले आहे। तसेच समितीत हॉकर्स यांना समाविष्ट करून मुख्य प्रवाहात आणून समितीचा निर्णय घेण्यात येईल व तो अंतिम राहील। पतविक्रेते अधिनियम 2014 ची अंमलबजावणी होईपर्यंत सदर आंदोलनाला स्थगिती द्यावी असेही मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे। या आशयाचे पत्र नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे जिल्हा सचिव घटाळे व शाखाध्यक्ष प्रदीप मेश्राम यांना देण्यात आले। यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। या आंदोलनाचे हॉकर्स फेडरेशनचे जिल्हा सचिव सुनील घटाळे, आम आदमी पार्टीचे नेते नितीन गौडी, माजी नगर परिषद सभापती महमूद हुसैन, अधिवक्ता ॲडव्होकेट शिवाजीराव देशमुख, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजयराव रोडगे, जिल्हा सचिव विनोदराव जोशी यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली। ही माहिती चांदूर रेल्वे येथून RN न्यूजचे प्रतिनिधी संदीप भगत यांनी दिली।